ब्रेकिंग न्यूज आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे त्यावर आज एक महत्त्वाची बैठक होतीये. शिर्डीतले ग्रामस्थ शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रालयामध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. यासाठी शिर्डीकरांचं 30 जणांचं शिष्टमंडळ आता रवाना झालेलं आहे मुंबईसाठी. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे सुद्धा या बैठकीच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. हरीश, एकीकडे काल मध्यरात्रीपासून बंद तर मागे घेतलेला आहे पण तरीसुद्धा शिर्डीकर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज नेमकं ते काय भूमिका मांडणार आहेत, आजच्या बैठकीकडून त्यांना काय अपेक्षा आहेत? नक्कीच, या बैठकीवरून त्यांच्याकडे त्यांच्या खूप अपेक्षा त्यांच्या आहेत आणि साई भक्तांना त्रास होऊ नये ही एक भूमिका घेऊन कुठेतरी त्यांनी आंदोलन जरी तुर्तास थांबवलेलं असलं तरी ते मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. मुख्यमंत्री जोपर्यंत सकारात्मक जो निर्णय आहे तो घेत नाही आणि जन्मस्थळाच्या मुद्द्यावरून त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं हे वक्तव्य ते मागे घेत नाही तोपर्यंत हे त्यांचे जे मुद्दा आहे तो त्यावरती ते ठाम आहेत. आणि जर आजची जी चर्चा होणार आहे यामध्ये शिर्डीतनं 30 जे ग्रामस्थ आहेत, सर्वपक्षीय जे नेते आहेत, ग्रामस्थ आहेत ते पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील ग्रामस्थांचं जी बाजू आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. आणि त्यांची मागणी एकच आहे, पाथरीचा विकास तुम्ही करा, गावाच्या विकासाला किंवा तिथे मंदिर बांधण्याला त्यांचा कोणताही विरोध नाहीये. केवळ बाबांची जात धर्म शोधणारं जन्मस्थळ म्हणून किंवा जन्मस्थळ म्हणून त्या गावचा विकास होऊ नये आणि हाच मुद्दा ठामपणे ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. काय निर्णय होणार यावरून पुढील जे आंदोलनाची दिशा आज ठरणार आहे. नक्कीच, धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल.